नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले। कसे आहात? मजेत आहात ना? गेल्या 10 दिवसापासून घरात बसून बसून सर्वच जण बोर झालेले आहेत, आम्ही सुद्धा बोर झालेलो आहोत। परंतु आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे। 10 दिवसापासून आम्ही एक उपक्रम असा हाती घेतलेला आहे, आम्ही सायकलिंग करत असतो। 6 किलोमीटर जायचे आणि 6 किलोमीटर यायचे, असा 12 किलोमीटरचा आमचा सायकलिंगचा प्रवास असतो। दररोज संध्याकाळी मी आणि अथर्व, तुम्हाला ओळख करून देतो, हा माझा मोठा मुलगा आहे अथर्व। मी दररोज 6 किलोमीटर सायकलिंग करतो। काल झालं असं की सायकलिंग करत असताना इथूनच जवळ एक 5 किलोमीटर अंतरावरती कन्नड ते पिशोर या रोड दरम्यान गौतळा अभयारण्याचं एक गेट लागतं, म्हणजे 6 किलोमीटरवरती ते येतं। आणि तिथे गेल्यानंतर आम्ही उत्सुकतेपोटी आजूबाजूच्या काही करवंदाच्या जाळ्यामध्ये गेलो आणि तिथे बघितलं तर सर्व करवंद पिकलेले होते। मी आणि अथर्वने तिथे अतिशय मनमुराद करवंदाचा आनंद लुटला आणि हाच आनंद तुमच्यासोबत शेअर करण्याचा आमचा मानस होता। म्हणून आज आम्ही हा व्लॉग तयार करत आहोत। आज आम्ही आता परत सायकलिंगला निघालेलो आहोत आणि जाताना तिथे कशी मजा घेतली आम्ही करवंदाची, या सर्व गोष्टी तुमच्यासोबत आज आम्ही शेअर करणार आहोत। चला, अथर्व तुमच्यासोबत बोलणार आहे। नमस्कार, मी अथर्व राजेंद्र भोसले आणि आज मीही तुमच्यासोबत येणार आहे करवंदांची मजा घ्यायला सायकलिंग करत। चला तर मित्रांनो, मग चला सुरुवात करूया सायकलिंगला। मित्रांनो, 2 गज दूरी आणि मास्क हे जरूरी। मित्रांनो, हे जे कपाट आपल्याला दिसत आहे हे आमच्या पूर्वी घरामध्ये किचनमध्ये होतं। आम्ही त्याच्यामध्ये काही किचनच्या वस्तू ठेवायचो, परंतु आता त्याचं प्रमोशन झालेलं आहे, हे आता बाहेर आलेलं आहे। यामध्ये आम्ही शूज ठेवतो। हे अथर्वचे शूज। सायकलिंग करण्यापूर्वी सायकलची हवा चेक केली तर हवा थोडीशी कमी जाणवली, म्हणून सर्वात आधी सायकलमध्ये हवा भरून घेतली। मित्रांनो, सायकलवरती राईड करायला खूप मज्जा येते। सायकलिंगमुळे शरीराच्या सर्व भागाचा व्यायाम होतो। सायकलिंग हा एरोबिकचा प्रकार सुद्धा मानला गेलेला आहे। सायकलिंगमुळे शरीरावर जास्त ताण पडत नाही किंवा दुखापत सुद्धा होत नाही आणि शरीराच्या सर्व भागाचा व्यायाम होतो। हे आहे सायकलिंग करण्याचे खूपी। मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी सायकलिंग उत्तम मानली गेली आहे। 1 तासात 500 ते 800 कॅलरीज यामुळे बर्न होतात। मित्रांनो, गौतळा अभयारण्याच्या या गेट शेजारी आपल्याला असंख्य करवंदाच्या जाळ्या दिसतात।
मित्रांनो बघू शकता आपण हे करवंद अगदी मोठे मोठे करवंद आहेत. एकदम सुपर अतिशय गोड असे करवंद आहे. या हे गवताळ्याचं अभयारण्य आहे. आपण अभयारण्याच्या गेटपासून अगदी जवळ आलेलो आहे. 100-200 किलोमीटर आज आपण आलेलो आहे. इथे आजूबाजूला प्रचंड अशा करवंदाच्या जाळ्या दिसतील. इतके गोड आणि मधुर असे करवंद आहे. करवंद्याची साईज जर तुम्ही बघितली अक्षरशः काळे द्राक्ष जेव्हा बघतो तसे हे द्राक्षासारखे हे करवंदाची जाळी आहे. खूप गोड असे करवंद आहे. करवंद पिकलेली आहे. या अथर्वाने अक्षरशः करवंदाच्या दाट जाळीत आत शिरून करवंद जमा केले. मित्रांनो असं निसर्गात जंगलात भ्रमंती करून रानमेवाची चव चाखणे ही मजा काही औरच आहे. मित्रांनो या गवताळा गेटपासून जवळच डॉक्टर रमेश सुरवंशी सर यांनी नुकतेच एक हॉटेल सुरू केलेले आहे. तुळशी रिफ्रेशिंग पॉईंट असे त्याचे नाव आहे. प्राध्यापक लेखक असलेले डॉक्टर रमेश सुरवंशी सर यांना कन्नड तालुका आपल्या तळहाताप्रमाणे माहीत आहे. ही व्यक्ती कधी शांत बसलेली नाही. रिटायरमेंटनंतरही काही ना काही उद्योग करीत असते. त्यातलाच हा एक उपक्रम. मित्रांनो कुठलंही काम करायचं असेल तर त्याला वयाची आठ नसते किंवा ते काम छोटे नसते किंवा कुठल्याही कामाला लाज बाळगू नये अशा प्रकारचा संदेश जणू प्राध्यापक सुरवंशी सर हे युवकांना देत आहे. मित्रांनो हे हॉटेल अतिशय सुंदर हॉटेल आहे. निसर्गरम्य परिसरात हे हॉटेल वसलेली आहे. टापटीपणा आणि इथली स्वच्छता कमालीची आहे. आम्ही जेव्हा येथे पोहोचलो तेव्हा येथे गरमागरम बटाटे वडे तळले जात होते. मग अथर्वाने काही वड्यांचं पार्सल सोबत घेतलं आणि पुन्हा आम्ही घराकडे निघालो. मित्रांनो कशी वाटली आमची ही सायकलिंगची राईड नक्की कळवा. आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली लिहायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात.